बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री होते, ही कम्प्युटर म्हणजे व्हीसी झालेली आहे, काय बैठकी ठरल्या? नाही, आजच्या बैठकीमध्ये चांगल्या सकारात्मक गोष्टींची चर्चा झाली, कारण प्रथमतः शासनाचे आभार याच्यासाठी मानायचे की इतका मोठा कोरोनाचा प्रादुर्भाव असताना सुद्धा वारकरी संप्रदायाच्या पालख्या पंढरपूरला आल्या पाहिजेत, परंपरा जतन झाली पाहिजे, परंपरा खंडित नाही झाली पाहिजे यासाठी शासन अतिशय प्रयत्नशील आहे। खरोखर शासनालाही खंत आहे, शासनाची इच्छा आहे की चालत वारी करावी, पण आज आपल्याला जो रेड झोन मधून आपल्याला यायचं आहे, रेड झोन मधून रेड झोन मध्ये यायचं आहे, पुन्हा मध्यंतरी काही येलो झोन आहेत, काही ग्रीन झोन आहेत। आज माणसाचा विचार करत असताना, कारण माणूस जगला पाहिजे, माणूस वाचला पाहिजे, याचा शासन जेव्हा विचार करतो किंवा माणूस जेव्हा विचार करतो, माणूस चालत जर आला तर एक वारकरी आला तर त्याच्या दर्शनासाठी जर 10 वारकरी जर आले किंवा 10 भक्त जर आले तर त्याच्यामधून काही जर प्रादुर्भाव वाढला तर शासनाचं मत असं आहे की आम्ही दशमीला वाखरीला बरोबर पालखी आणू, पण ती पालखी विमानाने आणू किंवा हेलिकॉप्टरने आणू किंवा बसने आणू, ही ज्या त्या वेळेस जी परिस्थिती राहील त्या परिस्थितीच्या अनुषंगाने आम्ही आणू, पण निश्चित पालखी आणू आणि वारकरी संप्रदायाचा सन्मान राखू, आज असं आदरणीय अजितदादा पवार यांनी वारकरी संप्रदायाला ग्वाही दिली। वारकऱ्यांना काय आपण सांगा? नाही, कारण यावेळेस कोरोनाचा प्रादुर्भाव, जर आम्ही गेल्या महिन्यात 15 दिवसात आम्ही इथं मिटिंगला आलो होतो, 15 दिवसात मिटिंगला आल्यावर सोलापूरला फक्त 350 लोक होते, पण आज तुम्ही सोलापूरचा आकडा जर पाहताल तर अतिशय भीतीदायक असा आकडा आहे, आणि त्यानंतर मरणाचा जरी आपण आकडा पाहताल तर सोलापूरचा अतिशय भीतीदायक असा आकडा आहे, आणि त्याच्या पुढे जाऊन जर आपल्याला चर्चा जर करायची जर झाली तर आज पंढरपूरला आतापर्यंत एकही पॉझिटिव्ह नव्हता, तर आज पंढरपूरला सुद्धा 3 पॉझिटिव्ह केसेस आज आपल्याला आढळलेले आहेत। आज पंढरपूरला जवळजवळ 78 लोक क्वारंटीन झालेले आहेत, आणि त्यामुळे या सगळा विचार शासनाने केला, माणूस वाचला पाहिजे आणि एकीकडे परंपरा ही जिवंत राहिली पाहिजे, या दोन्ही गोष्टीचा शासनाने आज विचार केलेला आहे। वारकऱ्यांना आपण काय संदेश द्या? वारकऱ्यांना असा संदेश देऊ की आपण घरी बसावं, ज्ञानेश्वरीचं पारायण करावं, गाथ्याचं पारायण करावं, आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान समिती ऑनलाईनवर जर आपण गेलात तर आपल्याला सातत्यानं पांडुरंगाचं नित्य दर्शन हे 24 तास आपल्याला दर्शन होत राहतंय, आपण पांडुरंगाचं दर्शन घरी बसून करावं। गाथा पारायण हरिपाठ ज्ञानेश्वरी याचं चिंतन मनन या वारीच्या दृष्टिकोनातून करत राहावं, कारण आपल्याला ही एकच वारी करायची नाही आहे तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला अनेक वाऱ्या करायच्या आहेत, आणि तीही वारी नाचत जाऊ त्याच्या गावा खेळी या सुख दे इल विसावारे असा आनंदात नाचत गाजत आपल्याला वारी करायची आहे।